नमस्कार, गीताच वेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारी सोयाबीनची चटणी कशी करायची ते पाहूयात. तर त्यासाठी आधी तवा गरम करून त्यामध्ये एक वाटी सोयाबीन टाकायचे. सोयाबीन न भिजवताच टाकायचे आहेत आणि आता हे छान असे थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने सोयाबीन छान भाजून झाले की त्यामध्ये पाववाटी सुकं खोबरं टाकायचे, त्यातच एक ते दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या. आणि आता हे थोडं परतून झालं की यातच लसूण टाकायचं. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. आणि आता यातच थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आता हे सर्व 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचे. तरी ते सर्व जिन्नस मस्त असे मध्यमाच्यावर खरपूस भाजून झाले आहेत. तर यातली मिरची भाजताना अशी दाबत दाबत मिरची भाजून घ्या, म्हणजे मस्त अशी मिरची छान भाजली जाते. तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस छान खरपूस भाजून झाले की यातच 1 चमचा जिरे टाकायचे आणि थोडेसे जिरे भाजून झाले की सर्व बाजूनी 1 पळी तेल टाकायचं आहे. आणि आता हे तेल टाकून सर्व व्यवस्थित असं ह्यात परतून घ्यायचं. अगदी 1 मिनिटभर हे तेलात परतून घ्यायचं आहे. आणि आता हे परतून झाले की गॅस बंद करायचा. तर हे मिश्रण आता थंड करून घ्यायचं. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं. आता या मिश्रणात मसाले टाकायचे. तर इथे 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, अगदी 3 चिमूटभर हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला झाकण लावून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मिश्रण छान असं बारीक वाटून झालेलं आहे. आणि मस्त अशी खमंग सोयाबीन चटणी तयार आहे. अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा.